कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या वतीने मंदिरे गेल्या 5 महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे। यामुळे मंदिराच्या आधारे असलेले उद्योगधंदे बंद होऊन त्यावर अवलंबून असलेले नागरिक आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। याकरिता भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यातील मंदिरे उघडण्याकरिता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरात व तालुक्यात भाजपच्या प्रदेश सचिव तथा कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विघ्नेश्वर मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम आणि शहर अध्यक्ष दत्ता काले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे। संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या निद्रिस्त सरकारला जाग आणण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज कोपरावमध्ये आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताई बिपिनदादा कोले यांच्या मार्गदर्शनाखाली छोटंसं आंदोलन सरकारला एक लक्षवेधीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आणि मित्र जर बघितलं तर सरकारचं आज जर बघितलं असेल त्याचे आपसासातले वाद, कोणता मंत्री कुठली घोषणा करतो, परिवहन मंत्री असताना ते गृह खात्याला आदेश देतात आणि जे पुनर्वसन मंत्री आहेत ते दिल्ली मुंबईच्या रेल्वे कधी चालू करणार आहात। जर वास्तविक जर बघितलं आज एसटीचे जे कामगार आहेत त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आहे। काल परवा धुळे जिल्ह्यातील एका कंडक्टरनं आत्महत्या केली आणि त्याला साखरीच्या एका कंडक्टरनं आत्महत्या केली, त्यांचे 3-3 महिन्याचे पगार नाही, त्यांच्या खात्यात काय चाललं आणि ते कुठं ढुकून पाहते म्हणजे ग्रह खात्याकडं, म्हणजे अशी अवस्था आज सरकारची आहे। जर बघितलं आणि जर बघितलं असेल तर एका तहसीलदाराला एका तहसीलदार मॅडमला त्यांच्या एका आमदाराकडून त्यांचं त्यागपत्र हातात ठेवून काम करावं लागतं। एका यवल्याच्या एका भगिनीला आमच्या तलाट्यांना शरीर सुखाची मागणी केली जाते। असं जर अवास्तव कारभार या राज्यामध्ये चालला असेल म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी सरकारला जाग आणण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। फक्त महाराष्ट्र राज्यात सर्व मंदिरे बंद केलेली आहे, त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले व मंदिरावर उपजीविका असणारे लाखो लोकांचे प्रपंच आज उद्ध्वस्त झालेले आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्व गोष्टींना जबाबदार महाराष्ट्र सरकारचं हे महाराष्ट्र सरकारचं आघाडी सरकार याला दोषी आहे। आज कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आपलं श्री जगद्विख्यात श्री साईबाबांचं समाधी मंदिर आहे। हे समाधी मंदिर गेल्या 1-2 वर्षापासून बंद असल्यामुळं कोपरगाव तालुक्यातील असंख्य तरुण बेरोजगार झालेले आहे। तसेच 600-700 आपले जे रिक्षावाले बांधव आहे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अविनाश पाठक, विक्रम पाचोरे, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक स्वप्नील निखाळे, सत्यन मुंदडा, आसिफ शेख, विजय चव्हाणके, खाली कुरेशी, श्रीनिवसिंग भाटिया, दीपक जपे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी मोबिन खानसह आकाश आव्हाड, माय न्यूज, कोपरगाव।